Next point is measurement of pressure. In this, first point is mercury barometer. Let us observe this video. In this video, this mercury is filled inside the test tube and inverted and immersed in a beaker. Then this level of this mercury lowers. Test tube मध्ये mercury fill केलेला आहे, आणखीन ही test tube उलटी करून परत मर्क्युरी मध्ये बुडवलेले आहे. बुडवल्यानंतर काय होतं, मर्क्युरीची लेवल जी आहे टेस्ट ट्यूब मधली खाली येते. नाउ लेट अस कंसीडर दिस डायग्राम. इन दिस डायग्राम एन इंस्ट्रूमेंट दैट मेजर्स एटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड बैरोमीटर. एटमॉस्फेरिक प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी जे काही आपण इंस्ट्रूमेंट वापरतो त्याला आपण बैरोमीटर म्हणतो. अ ग्लास ट्यूब इज इन्वर्टेड इन टू अ स्मॉल डिश कंटेनिंग मर्क्युरी. The level of mercury in the glass tube lowers as some mercury spills in the dish. हि जी glass tube आहे, हि glass tube मध्ये आपण mercury भरलेला आहे. mercury भरून आपण ती invert करून परत त्या beaker मध्ये immerse केलेले आहे. त्यावेळी काय होतं, mercury मधली आतची आतली level जी आहे tube मधली ती खाली येते. That is A point in as shown in diagram. The pressure at the upper end of the mercury column inside a tube is zero. हा टेस्ट ट्यूब मध्ये टेस्ट ट्यूब जे आहे ए पॉइंट इथलं प्रेशर जे आहे झिरो असतं, कारण ही टेस्ट ट्यूब क्लोज असल्यामुळे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जे आहे याच्यावरती पडत नाही. इन डायग्राम द प्रेशर ॲट सी इज इक्वल टू ॲटमॉस्फिरिक प्रेशर बिकॉज इट इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. ॲज पॉइंट बी अँड सी आर ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल द प्रेशर ॲट बी इज ऑल्सो इक्वल टू ॲटमॉस्फिरिक प्रेशर. डायग्राम मध्ये सी पॉइंट पॉइंटचं प्रेशर हे ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे, कारण सी पॉइंट हा ॲटमॉस्फिअरला ओपन आहे. त्यानंतर बी आणि सी हे एकाच लेवलला असल्यामुळे त्या दोन पॉइंटचं पण प्रेशर सेम असतं, त्यामुळं बीचं प्रेशर जे आहे हे प्रेशर पण ॲटमॉस्फिअर प्रेशर इतकं आहे. सपोज द पॉइंट बी इज ॲट अ डेप्थ एच बिलो द पॉइंट ए अँड रो इज द डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, देन प्रेशर ॲट बी इक्वल टू प्रेशर ॲट ए प्लस एच रो झी. Then, if PA equal to zero, that is inside the tube, there is vacuum above the point A, and PB equal to P naught, therefore P naught equal to H rho Z. This is the pressure measuring formula, where H is the length of mercury column in a mercury barometer. Mercury barometer मध्ये जे मर्क्युरी आहे, मर्क्युरी किती हाईटला राईज झालेला आहे, त्या हाईटची व्हॅल्यू पुट करून डेन्सिटी ग्रॅव्हिटी पुट केल्यानंतर आपल्याला प्रेशर मिळतं. दिस इज द प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. सेकंड प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज ओपन ट्यूब मॅनोमीटर. लेट अस ऑब्झर्व दिस व्हिडिओ. इन दिस व्हिडिओ दिस इज यू शेप ट्यूब अँड लिक्विड इज फिल्ड इन साइड दिस यू शेप ट्यूब. इफ बोथ साइड प्रेशर इज सेम देन हाईट इज सेम, देन इफ प्रेशर इज डिफरंट देन height is different inside the U-shaped tube liquid. Let us observe this diagram. In this diagram, this consists of U-shaped tube partly filled with a low density liquid such as water or kerosene. He U-shaped tube ahe hyachyamadhye low density just like kerosene water liquid fill kelela ahe. The pressure at point A is atmospheric pressure P naught because this is open to atmosphere. ए पॉइंटचं प्रेशर हे ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे कारण ही साईड ॲटमॉस्फिअरला ओपन आहे. द प्रेशर ॲट द पॉइंट बी अँड सी इज द सेम, दॅट इज पी सी इक्वल टू पी बी. बीचं आणि सीचं प्रेशर सेम आहे कारण दोन्ही पॉइंट समान हाईटला आहेत. इन दिस मॅनोमीटर द प्रेशर ॲट पॉइंट बी इज पी बी इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पी ओ प्लस डिफरन्स प्रेशर एच रो झी, वेअर रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इन द मॅनोमीटर, H is the height of the liquid column above point B and Z is the acceleration due to gravity. According to Pascal's principle, pressure at C is same as capital D, therefore P equal to PC. Using equation we can write P equal to P naught plus H rho Z. As the manometer measures the gauge pressure of the gas in a container capital D, which can write the gauge pressure in the container D as P minus P naught equal to H
rho z. This is difference pressure known as gauge pressure. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.